कोरोनाचं सावट आता दूर झालंय, त्यामुळे यात्रा आणि उत्सव यंदाच्या वर्षी दणक्यात पार पडणार आहेत. साताऱ्यातल्या शिखर शिंगणापूरची यात्रा देखील यावर्षी उत्साहात पार पडणार आहे. शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. या यात्रेमध्ये कावड सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भाविक कावडीसह पवित्र नद्यांचं जल घेऊन अवघड अशा मुंगी घाटाची चढ करून शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी जातात. यामध्ये पुरंदर तालुक्यातूनही अनेक कावडी जात असतात. त्यांना इथं मानाचं स्थान आहे. गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भाविकांना अष्टविनायक यात्रा आता अगदी सहज आणि काही वेळात करणं शक्य होणार आहे. आजपासून अष्टविनायक यात्रेचा हेलिकॉप्टरद्वारे प्रवासाचा शुभारंभ ओझरमधून करण्यात आला. ओझर देवस्थान ट्रस्टनं सर्व देवस्थान ट्रस्टला सोबत घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतला. ओझरच्या विघ्नेश्वरापासून सुरुवात झालेल्या या अष्टविनायक यात्रेचा शेवट लेण्याद्रीच्या गिरिजातमताजवळ होणार आहे. यावेळी 5 भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला. या यात्रेचा खर्च 1 लाख प्रतिव्यक्ती इतका असेल.